परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज जर्मनी आणि फ्रान्सच्या सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत म्युनिच इथं होणाऱ्या सुरक्षा परिषदेत ते सहभागी होणार असून जर्मनीचे परराष्ट्र परराष्ट्रमंत्री आणि इतर प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरिंदम बागच यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना ही माहिती दिली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्युनिचमधील भारतीय दूतावास आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमातही ते, ते सहभागी होणार आहेत फ्रान्स भेटीत डॉ एस जयशंकर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन ले द्रियान यांची पॅरिस इथं भेट घेणार आहेत बावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या युरोपियन महासंघाच्या मंत्रीस्तरीय चर्चेतही ते, ते सहभागी होणार आहेत